नमस्कार श्रोते हो, निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र, रोज एक ऐकूयात आरोग्य मंत्र। या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 135 व्या भागात मी सौ सायली सुहास देशपांडे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वागत करूयात डॉक्टर अनिल गुंड सरांचंही। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर, सध्या आपण परसबागेकडे वळलो आहोत आणि परसबागेमधल्या औषधी वनस्पती आपण बघितल्यात बऱ्याचशा। आज मला एक प्रश्न आलाय की जनरली बऱ्याच जणांकडे परसबागेमध्ये असायची ती वनस्पती, पण आता तेवढी नाहीये प्रत्येकाच्या घरात, कारण की त्याला काटे असतात आणि त्यामुळे ती नसते। तशी काटे कोरांटी नावाची एक जी फुलं पण आहेत, त्याला छान वेगवेगळ्या रंगाचे पण असतात त्यामध्ये फुलं, आणि ती वनस्पती ती उपयोगाची आहे का आणि त्याचे गुणधर्म आपल्याला सांगता येतील का आणि आपण ती लावायला हवी का, हा आजचा प्रश्न आहे। नक्कीच, पावसाळ्याच्या दिवसात आता ही जी काटे कोरंटी, ज्याला आम्ही सहचर म्हणतो, ती खूप मोठ्या प्रमाणात उगवते वनस्पती। ज्या ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी ती वनस्पती साधारणतः आपल्याला आढळते। आता याच्यात ज्यावेळेस फुलांचा विषय येतो त्यावेळेस याचे 3 प्रकार आहेत, पांढरी, पिवळी आणि निळी। पांढरे फुलं असतात, पिवळे असतात आणि निळे। आता औषधी उपयोगाची जी काही वनस्पती आहे ती पिवळ्या फुलावाली जी काटेकोरंटी आहे ती विशेष गुण त्याच्यामध्ये असतात, औषधी गुणधर्म। पिवळसर आणि केशरी रंग असतो बहुतेक। हो बरोबर बरोबर, तर ती औषधामध्ये जास्त वापरली जाते। आता ह्या वनस्पतीचे पानं आणि मुळं असं दोन्ही औषधामध्ये वापरतात। अरे व, आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना पाण्यात सतत काम केल्यामुळं तळपायांना चिखल्या होतात किंवा भेगा पडतात, अशा वेळेस ही जी वनस्पती आहे हिचे पानं कुटून त्याचा लेप जर केला तर त्या चिखल्या किंवा ज्या भेगा आहेत त्या कमी व्हायला मदत होते। अच्छा। त्याच्यानंतर जे वाताचे पेशंट आहेत, संधिवात आहे किंवा आमवात आहे, अशा पेशंटमध्ये ही काटेकोरांटीचं मूळ आणि सुंठ याचा एकत्र जर काढा केला किंवा याचा काढा करून त्याच्यामध्ये सुंठ चूर्ण टाकलं आणि ते जर घेतलं तर हे जे काही वाताचा त्रास आहे तो कमी व्हायला मदत होते। सोबतच याचे जे काही पान आहे, साल आहे, मूळ आहे, खोड आहे, याचं सगळ्याचं एकत्रित सिद्ध जर तेल तयार केलं, औषधी सिद्ध तेल म्हणजे सहचरादी तेल आपण त्याला म्हणतो, ते जर सिद्ध केलं तर त्या तेलाचा उपयोग वाताचे जे आजार आहेत त्या ठिकाणी वाताच्या पेशंटमध्ये किंवा वाताच्या आजारामध्ये आपल्याला मसाजसाठी किंवा अभ्यंगासाठी आपण वापरतो, म्हणजे वेदना कमी करणं आणि सूज कमी करणं अशासाठी ते तेल खूप चांगलं उपयोगी पडतात। म्हणजे आपल्याला ती माहिती असेल सहचर आदि तेल, पण सहचर हे नाव काटेकोरांटीचं आहे हे माहिती नाहीये। नक्कीच कदाचित। त्याच्यानंतर जे दम्याचे पेशंट असतात, ज्यांना आभाळ आल्यानंतर वगैरे दम्याचा त्रास खूप होतो, अशा पेशंटमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ह्या पानांचा रस जर दिला तर कफ खूप चांगल्या पद्धतीने मोकळा होतो आणि दम लागणं जे आहे ते कमी व्हायला मदत होते। त्याच्यानंतर खोकला जो आहे, खोकल्यामध्ये पण याचे साल उगाळून जर मधासोबत घेतली तर खोकला कमी व्हायला मदत होते। असे वेगवेगळे गुणधर्म काटेकोरंटीचे आहेत, सहज उपलब्ध होती ही वनस्पती। आणि दुसरं असं की हिला काटे असल्यामुळं गुर किंवा शेळ्या पण खात नाहीत जास्त, त्याच्यामुळं आपल्या कंपाऊंड वॉलच्या बाहेरून लावायला देखील म्हणजे सोपी आहे बाबा। बरोबर ना, कुंपणाचा बाहेर असाव्यात वनस्पती काही, त्यातही काही हरकत नाही डॉक्टर। कारण की काय माहिती का, की आपण काय करतो की परसबाग जरी नसेल कुणाकडे तरी गॅलरीमध्ये छोट्या जागेमध्ये आपण आपल्याला उपयोगात असणारे उपयोगी असणारे वनस्पती, म्हणजे जे असा आपल्याला उपयोग होतो असा अशाच म्हणजे निवडक वनस्पती जर आपण तिथे लावल्या तर त्याचा आपल्याला आपल्या निरोगी आयुष्यासाठी नक्कीच उपयोग होईल। आणि हेच आपण सांगतोय आणि हेच महत्वाचं काम आपण करतोय, त्यामुळे परसबागेत जर फुलझाड लावत असाल तर तो विचारपूर्वक ते करावं आणि गृहिणींना हे माहिती असावं, कारण की तिला दर्जा दिला आहे आपण डॉक्टरचा, त्यामुळे तिला माहिती असावं म्हणून आपला हा चाललेला खटाटोपा हा थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की आपण काहीतरी वेगळं देतो आहोत, माहिती त्यांना तिथपर्यंत पोहोचते आहे आणि सहज सोप्या भाषेत तुम्ही सांगत आहात हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे। मनापासून आभार डॉक्टर।
आणि श्रोते हो, जर तुम्हाला काही डॉक्टरांना आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. डॉक्टर अनिल गुंडेंचा क्रमांक सांगते, त्यांचा क्रमांक आहे 9890874494. पुन्हा एकदा सांगते 9890874494. तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील, त्यांच्याशी बोलायचं असेल, त्यांना व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. आणि मी अभिप्रायाच्या प्रतीक्षेत असतेच. मी सायली देशपांडे, माझा क्रमांक आहे 9495-95-39-24. पुन्हा एकदा सांगते 9495-95-39-24. वेगळ्या गोष्टी आणि वेगळे वनस्पती घेऊन पुन्हा येतेच. तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.